नमस्कार मित्रांनो, माझं नाव आकाश आहे आणि आपलं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी आलो आहे क्रिस्पी साईड पिझ्झामध्ये इथले फेमस बर्गर आणि पिझ्झा खाण्यासाठी। तर बोलण्यात वेळ न घालवता तर सुरुवात करूयात व्हिडिओला। यात राजेश मांजरेकर या शॉपचे ओनर, तर आता आपण त्यांचा इंटरव्ह्यू घेऊयात। हां सर, तुम्हाला या शॉपची आयडिया कशी आली? माझं नाव राजेश दिगंबर मांजरेकर। क्रिस्पी स्लाइस पिझ्झा हे काढण्याचं कारण हे होतं की मी ॲक्च्युली क्रूजवरती काम करत होतो 4 वर्ष, पण आता सध्या करोनाच्या काळामध्ये पॉज लागले। लंडन बेस्ड कंपनी होती, ओके, पण आम्हाला आता ट्रॅव्हलिंग करायचं तेच नव्हतं। नंतर माझी बायको पण आहे, तीही शेफ आहे, तर आम्ही दोघांनी ठरवलं की इथे काय करावं। आम्ही सर्च केला पूर्ण याच्यामध्ये, तर इथे एकही पिझ्झा शॉप नाही, ओके। तर पिझ्झा शॉप नाही या कारणाने मिळलो पिझ्झा शॉप काढायचं। याच्यामध्ये खूप सर जास्त वेगवेगळं, एक तर बॉक्स आहे, सॉस आहे, तर याची स्टडी केली, रिसर्च केला कुठे काय भेटतं काय भेटतं। त्यानंतर मला कळलं की ह्या एरियामध्ये आपण केलं तर आपल्यासाठी बेनिफिट राहील। ओके, तर सर इथली स्पेशालिटी काय? स्पेशालिटी बोलाल तर आमचं पनीर तंदुरी आणि पनीर चिकन पिझ्झा हे चांगलेच जातात। त्यानंतर गार्लिक ब्रेड एक स्पेशलिस्ट, त्याच्यानंतर चिकन 65 आहे, चिकन ब्रेस्ट आहे, असे फ्राईड आयटम आहेत। बर्गरमध्ये 70 रुपयाचा बर्गर आहे, व्हेज बर्गर, आणि चिकनमध्ये 100 रुपयाचा बर्गर आहे। तुम्ही मला काय सजेस्ट करता? तुम्हाला मी माझ्या हातचा पनीर तंदुरी पिझ्झा किंवा चिकन तंदुरी तुमच्यावर आहे। आज बुधवार असेल तर तुम्ही चिकनही सजेस्ट करू शकता, त्यानंतर एक बर्गर आणि एक गार्लिक ब्रेड मी तुम्हाला सर्व्ह करतो। आणि आता आपण तंदुरी चीज पिझ्झा मेकिंग बघत आहोत, जो इकडचा खूप फेमस आहे। पहिली गोष्ट सांगायची झाली तर हे रेडीमेड बेस न वापरता स्वतःचा पिझ्झा बेस यूज करतात। पिझ्झा सॉस लावल्यानंतर मेयो आणि तंदुरी सॉस लावला जातोय, त्यावर आपल्या सगळ्यांचा फेवरेट मोजरेला चीज स्प्रेड होतोय। आपण बघतच आहात चीज टाकण्यामध्ये कंजूसी बिलकुल केली नाही आहे। टॉपिंग म्हणून ऑनियन, रेड अँड ग्रीन कॅप्सिकम, स्वीट कॉर्न आणि तंदुरी चिकन यूज केलंय। वा, एवढ्या रुपयात फुल पैसा वसूल पिझ्झा मिळतोय। बाजूने गार्लिक ऑइल लावत आहे जेणेकरून तुम्हाला पिझ्झाचा क्रस्ट पण टेस्टी लागेल। सो पिझ्झा झालाय रेडी, आता लगेच आपण गार्लिक ब्रेडची मेकिंग बघूया। त्यासाठी त्यांनी ऑनियन, गार्लिक आणि कॅप्सिकम कापून घेतले आहे। वा भाई, गार्लिक ब्रेडसाठी पण होममेड बेस वापरला जातोय। बेसवर सॉस लावून त्यावर मोजरेला चीज सोबत टॉपिंग्स, परत चीज आणि स्वीट कॉर्न टाकून फोल्ड केलं गेलंय। आता ह्यावर बटर लावला जातोय, दिसायला खूप टेम्पटिंग दिसते, आणि त्यानंतर आपला पिझ्झा आणि गार्लिक ब्रेड ओव्हरमध्ये जाणार आहे। A few moments later. चला, आपला पिझ्झा आणि गार्लिक ब्रेड झालाय रेडी। आहा, दिसायला चीजी वाटतो। आणि गार्लिक ब्रेड मस्त टेम्पटिंग दिसत आहे। चला बर्गर बघूया, त्यासाठी त्यांनी ब्रेडवर तंदुरी सॉस टाकला आहे, वरून लेटस आणि चिकन टिक्की, परत सॉस आणि काही टोमॅटोस आणि ओनियन, पेरी पेरी मसाला स्प्रिंकल केला आहे, सोबत क्रिस्पी वेफर्स। बर्गर पूर्ण फिलिंग वाढतोय। आणि ह्याच्यासोबत फ्रेंच फ्राईज। आपलं फूड झालंय रेडी। आपला चिकन तंदुरी पिझ्झा, गार्लिक ब्रेड आणि बर्गर रेडी आहे। आता मायने तर कंट्रोल होत नाही, मग आम्ही खाऊन रिव्ह्यू देतो। मजा आहे का ना भिडो? एकदा खाऊन बघा, तुम्ही डॉमिनेंट विसरून जाल। पिझ्झा खूप चीजी आहे, टॉपिंग्स भरभरून आहेत, आणि तंदूरचा जो फ्लेवर आहे हा एकदम उत्कृष्ट येतोय। तुम्ही पण इथे पिझ्झा खायला।
पिझ्झा तर खूप टेस्टी आणि पॉवरफुल आहे. आता मी ट्राय करणार आहे गार्लिक ब्रेड. फुल पैसा वसूल गार्लिक ब्रेड आहे. त्या अगोदर मी असा गार्लिक ब्रेड खाल्लाच नाही आहे. तुम्ही पाहिजे या गार्लिक ब्रेड खाण्यासाठी. गार्लिक ब्रेड तर खूप टेस्टी आहे. आता आपण ट्राय करून बघूयात बर्गर. बर्गरची साईज बघा, साईज खूप मोठी आहे. आता आपण ट्राय करूयात. खूप छान फुल पैसा वसूल आहे. खूप छान आहे. बर्गर खूप फिलिंग आहे आणि सॉसचं आणि पॅटीचं कॉम्बिनेशन एक नंबर आहे. तुम्ही पण इथे या आणि बर्गर ट्राय करा. मी तर फूड एन्जॉय केलं, आपल्या माणसाने सुरुवात केली आहे, तर सपोर्ट तर बनतोच. त्यांची लोकेशन आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर तुम्ही पण या आणि फुल पैसा वसूल डिश एन्जॉय करा. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ बघून भूक लागली असेल तर सबस्क्राईब तर बनतोच. खात राहा आणि मजेत राहा. बाय बाय.